नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। संविधान शिल्पी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले आहे। दक्षिण मतक्षेत्रासाठी म्हणून इच्छुक उमेदवार कार्यरत असलेले रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या सोबत शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण केला आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की शिका आणि संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आजच्या युवा पिढीने आत्मसात करावे असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले। सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय शंभूराजे, भारत माता की जय। सर्व माझ्या माता भगिनी असतील, सर्व माझे मायबाप बंधू, ह्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून सर्वांना समान हक्क जगण्याचा जो अधिकार दिला, त्या अधिकारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठं योगदान आहे। मी जनतेला विनंती करू इच्छितो की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघर्ष करा आणि आपला हक्क मिळवा, त्या विचारानं प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन येणाऱ्या काळामध्ये जो समाज असेल, माझी भाषा असेल किंवा आणि इतर समाजावरती जो कोणीही अन्याय अत्याचार करत असेल त्याच्या विरोधात ज्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादातून त्यांच्या विचारातून आपण यापुढं काम करायचं आहे आणि त्यासाठी ह्या विचारातूनच सर्व जनता वागावं आणि त्यांचं ब्रीदवाक्य जे होतं शिका आणि संघर्ष करा, त्याच पद्धतीनं आपले सर्व युवागण असतील, युवती असतील किंवा समाजातील मुलं असतील, या सर्वांना एक विनंती करू इच्छितो। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसं अभ्यासामध्ये इतके तल्लीन होते, इतके हुशार होते की त्यांचं एक वाक्य माझ्या निदर्शनाला एकदा आलं की त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही इतकी पुस्तकं इतके तुम्ही विद्वान आहात, तर तुम्ही इतके विद्वान कसं झालात आणि तुम्हाला या गरीब परिस्थितीमध्ये तुम्हाला इतकी मोठी मोठी पुस्तकं अवगत कशी झाली। त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं की मी एक पुस्तक एकदा वाचलं तर ते मरेपर्यंत माझ्या लक्षात राहतं आणि त्याच्यासाठी हा इतका मोठा अभ्यास मी केला, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे। माझ्या वाचनामध्ये ज्यावेळेला मी शिवाजी महाराजांचा अपमान झाला आणि त्या अपमानाच्या वेळेला मी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर मला जेलला 47 दिवस घातलं गेलं, त्यावेळेला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विचार वाचले त्या विचारामध्ये त्यांचा एक हा जो विचार होता तो विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी पण येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय किंवा आमचे युग पुरुष यांच्या विचारधारेवरतीच कार्य करायचा मी संकल्प मनामध्ये घेतलेला आणि त्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादातून मी ते कार्य करत राहणार। जय भीम, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेंगळुरात अवमान झाल्याप्रकरणी बेळगावात आंदोलन छेडले असता आपण 47 दिवस जेल भोगले असून या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचन करतेवेळी आपणाला वाचनात आले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इतके विद्वान का झाले, कारण ते एकदा वाचलेले कायमस्वरूपी स्मरणात ठेवत होते आणि जगाचा अभ्यास त्यांनी केल्यामुळे ते विद्वान झाल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे। यामुळे आपण योग पुरुषाच्या विचारधारणेतून आपण काम करणार असल्याचे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले आहे। यानंतर उत्तर मतक्षेत्रामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवारी जाहीर केलेले वकील येळ्ळूरकर म्हणाले की जगाचा अभ्यास केलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे समान अधिकार दिला आहे, पण गेल्या 40 वर्षांपासून कर्नाटक सरकार मराठी भाषिकांना दुय्यम दर्जा देत अन्याय करत असल्याचे ते यावेळी म्हणाले। आपण बघत आहोत की इथला आम्ही जिथं राहतोय ह्या भागामध्ये जे गेली 40 वर्ष जे आहेत, 60 वर्ष झाली, संविधानानं लिहिलेले अधिकार जे आहेत 347 कलमांनुसार आम्हा मराठी भाषेमध्ये जे आम्हाला व्यवहार करायचा, मराठी भाषेमध्ये आम्हाला अभ्यास करायचा किंवा मराठी भाषेमध्ये आम्हाला आमचं म्हणणं मांडायचा जो काही अधिकार दिला आहे बाबासाहेबांनी, तो कुठंतर आज कर्नाटक शासनाकडून हिरावण्यात जाण्याची शक्यता आहे आणि तशा पद्धतीनं कर्नाटक शासनाचं आज आपल्यावर अन्याय होत आहे। असं होत असताना
आज अपन इत जमले बाप महामानवाच्या खाली अपन जमलो आहोत ज्यांच्यामुळे आज अपन ताटमनाने उभा आहोत। आज प्रत्येकाची जबाबदारी आहे जे संविधानामध्ये लिहिले गेले आहे ते सगळ्यांना ते अधिकार मिळले पाहिजेत आणि त्या संघर्षासाठी आज सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आज माझी बाबासाहेबांना अभिवंदन करत असताना सगळ्यांना एक विनंती आहे। आज खरोखरच आज भारताचा जर आपण विचार केला की बाबासाहेबांनी जो संपूर्ण जगाच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्यांनी असं एक संविधान निर्माण केलं की ह्या संविधानानुसार आज भारत एक संघ आहे आणि त्या एक संघातनंच सगळ्यांना समान अधिकार मिळले पाहिजेत आणि त्यासाठी आपण आजच्या ह्या आंबेडकर जयंतीनिमित्तात बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं सगळेजण एकत्र होऊया आणि सगळ्यांना समान अधिकार मिळण्यासाठी प्रयत्न करूया असं सांगून जय हिंद जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ताट मानाने चालावे असे संविधान लिहिले आहे पण आम्हाला अद्यापही संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले आहे।